मध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका संपलेल्या नाहीत। दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन जरी यावेळेला लवकर झालेलं असलं तरी इतर मंडळं मात्र अजूनही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मध्यभागी लालबागचा राजा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी असे दृश्य मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तो क्षण अगदी समीप आलेला आहे बाप्पाच्या विसर्जनाचा आणि त्यामुळे अर्थातच प्रत्येकाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न। पोलीस बांधव सुद्धा या राजाच्या चरणी लीन होतात, नतमस्तक होतात, कारण गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये उसळणारी गर्दी ही अभूतपूर्व गर्दी असते। पोलीस प्रशासन असो किंवा इतर सगळ्या यंत्रणा संस्था ते सर्वजण नियंत्रण ठेवतातच, परंतु ही एक वेगळी शक्ती सुद्धा यावेळेला या गर्दीला नियंत्रित करत असते अशी एक भावना सुद्धा अनेकांच्या मनात असते, कारण या गर्दीवरती नियंत्रण मिळवणं, त्यांना शिस्त लावणं किंवा स्वयंशिस्तीमध्ये या सगळ्या मिरवणुका पार पाडणं हे खरोखरच एक दिव्याचं आव्हानात्मक काम असतं। अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देण्यासाठी सोबत आहेत। अभिषेक, आपण बघतोय की हायड्रोलिकच्या मदतीनं आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांच्या बोटी देखील आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत। पोलिसांच्या देखील आपल्याला बोटी ज्या आहेत त्या या खेळामधून मदत करताना पाहायला मिळत आहे। एकूणच लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते पार पडत असताना दुसरीकडे इकडे गिरगाव चौपाटीवर जे आता विसर्जन जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जो चिंतामणी तर बाप्पा होते त्यांचं देखील विसर्जन जे आहे ते आता पार पडताना दिसत आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला कचरा जो आहे तो देखील पाहायला मिळतो। त्यातच संपूर्ण ह्या इथं स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी देखील दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर का बघायचं तर अजूनही मिरवणूक जी आहे ती आपल्याला सदस्यत्र पाहायला मिळत नाही आहे। जे मोठे बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन जे आहे ते पार पडताना दिसत आहे आणि अजूनही विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला इथं विसर्जन जे आहे ते पार पडतात। बरोबर आहे, मुंबईच्या विविध चौपाट्यांवरती कालपासूनच प्रचंड मोठी गर्दी आहे गणेश भक्तांची आणि त्यामुळे आज सकाळपासूनच विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सुद्धा किनाऱ्यांसाठी राबवली जाते। मग ती गिरगाव चौपाटी असो, दादर चौपाटी असो किंवा मग जुहू चौपाटी। अभिषेक, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। लालबागच्या